ने एयरफोर्स नॉन टेक्निकल ग्राउंड ड्यूटी अकाउंट्स ब्रांच अंतर्गत फ्लाइंग ऑफिसर पदासाठी अर्ज केला होता. भारतीय वायुसेनेमार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिने यश संपादन केले असून मार्च 2020 मध्ये सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची मुलाखत पूर्ण करून तिची अंतिम निवड डिसेंबर 2020 मध्ये झाली आहे. सैन्य दलातील महिला अधिकारी पदावर निवड झालेली महाविद्यालयातील बटालियन मधली ती पहिलीच महिला कॅन्डिडेट आहे. तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या व रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉक्टर प्रतिभा गायकवाड, उपप्राचार्य डॉक्टर एल एन घाटगे, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर राजशेखर निलल्लू, सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी तसेच 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी एस काशिद, ॲडमिन ऑफिसर कर्नल पराग गुप्ते, सुभेदार मेजर उदय पवार व सर्व रॅक्स व सर्व सिव्हिल स्टाफ यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केलेले आहे. तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये होता शाळेमध्ये? माझं पहिली ते 10वीपर्यंतचं शिक्षण चॅलेंज अकॅडमी कोरेगाव इथं झालं. बरं. आणि त्यानंतर 11वी 12वी 12वी सायन्स केलं बायसी कॉलेज सातारा येथून, आणि त्यानंतर बी कॉम डी जी कॉलेज सातारा. तुमची परिस्थिती कशी होती आणि त्यानंतर तुम्ही कसं त्यामध्ये भरती झाला एअरफोर्समध्ये? प्रथमतः जेव्हा मला आई वडिलांनी इंग्लिश मिडियमला घातलं चॅलेंज अकॅडमीला, त्यावेळेस एवढी अशी खास परिस्थिती नव्हती, तरी पण त्यांनी पाठिंबा दिला कारण मी अभ्यासात जरा माझी रुची असल्यामुळे त्यांनी पण हमेशा पाठिंबा दिला. त्यानंतर परिस्थिती पण सुधारली आणि त्यांनी कधी म्हणजे जरी काही कमी पडलं तरी त्यांनी ती कमतरता भासून दिली नाही. इवन माझे काका काकी त्यांनी हमेशा मला सपोर्ट केला आणि परिस्थिती त्यामुळे मला पैशांची असं कधी उणीव भासून दिली नाही आणि त्यांचा सपोर्ट सुद्धा होता, त्यामुळे अशी परिस्थितीची जास्ती अडचण मला नाही आली. ओके.